तुम्ही बातम्या नीट ऐकलेल्या नाहीत। मी असं म्हणालोय त्याच्यामध्ये की गेले वर्षभर एनसीपी शिवसेना वाटाघाटी करतात आहेत आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि शिवसेना वाटाघाटी करतात आहेत। त्यांचं असणारं सेटलमेंट होत नाही आहे आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांना असणारा प्रचार करता येत नाही आणि त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांना घेता येत नाही। आता आपल्याला असं दिसतंय की एनसीपीमध्ये दोन गुट पडलेले आहेत। इलेक्शन कधीही त्या ठिकाणी लागू शकतं, त्याच्यामुळे महाविकास आघाडी आणि शिवसेना यांची युती आहे की नाही, तोंडाने युती म्हणतात पण सीट शेअरिंगला बसत नाही अशी परिस्थिती आहे, तेव्हा उद्धव ठाकरेंनीच स्वतःला लिमिट काढून घ्यावं 15 दिवसाचं महिन्याभराचं की हा सेटलमेंट जो आहे तो काँग्रेसनी करावा आणि एनसीपीने करावा। तू जर होणार नसेल तर उद्धव ठाकरेंना आता स्वतःचा पक्ष नव्यानं डेव्हलप करायचा आहे, नव्यानं बांधायचा आहे, नव्यानं रजिस्टर करायचा आहे, त्याला वेळ मिळाला पाहिजे आणि तो वेळ त्यांनी घेतला पाहिजे, एवढंच फक्त मी म्हणाल। थँक्यू सर। काँग्रेसची युती करणार असे वृत्त सुरू आहेत। थँक्यू सर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।